आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदाशिव महाडिक यांच्या घामाला मिळाला योग्य दाम. 5,000 खर्चातून भेंडीतून मिळवलं 50,000 नफा. आंतरपीक ही जोमात. कवटेगुलांमधील प्रगतशील शेतकरी म्हणून सदाशिव महाडिक यांच्याकडे पाहण्यात येतं. गेल्या जून महिन्यात सदाशिव महाडिक यांनी भेंडीची लावण केली होती. आजपासून त्यांच्या या भेंडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. त्यांनी VNR या जातीची भेंडीचे नामांकित बियाणे कुरुंदवाड मधील याराना कृषी केंद्रामधून 600 अर्धा किलो या दराने आणला आहे. सध्या भेंडीला योग्य दर मिळाल्यामुळे घामाचे दाम झाल्याचे ते बोलत आहेत. त्यांच्याबरोबर भेंडीबरोबर त्यांनी भुईमुग ही आंतरपीक म्हणून घेतला आहे. आमचे प्रतिनिधी मोहन जमादार यांनी प्रगतशील शेतकरी सदाशिव महाडिक यांच्याशी बातचीत केली आहे. सदाशिव महाडिक, आज तुमच्या ह्या शेतीमध्ये किती गुंठे ही भेंडी लावलेली आहे? 1/2 एकर लावली. कधी लावली म्हणायची? जूनच्या 30 तारखेला लावली आहे. आता ऑगस्टचा 20 दिवस आहेत, म्हणजे 20च म्हणजे लावल्यानंतर किती दिवसांनी चालू झाली? किती महिन्यात? 1.5 महिने. मग जून, जुलै आणि ऑगस्ट. कोणतं बियाणे म्हणायचे? कुठलं VNR? VNR कुठून आणलं होतं? कुरुंदवाड. म्हणजे किती आणलं होतं हे बी? 500 ग्रॅम. 1/2 किलो. काय दर आहे त्या बियाण्याचा? 550 रुपये. 550 रुपयाला 1/2 किलो. आणि ह्या 1/2 किलोमध्ये हे तुम्ही 1/2 एकर लावलेलं आहे. किती दिवस झाला उत्पन्न चालून? 15 दिवसामध्ये किती निघाली भेंडी? किती? 8,000. अजून किती निघेल अशी अपेक्षा आहे? अजून 1.5 महिना चालेल. म्हणजे नक्कीच तुम्ही केलेल्या भेंडीमधून तुम्हाला फायदा आहे. त्यात आंतरपीक काय घेतली? आता भुईमुगाच्या शेंगा घातल्या. म्हणजे चांगल्या पद्धतीचा बाजारभाव पण चांगला. काय दर आहे ना मार्केटला? 25 रुपये दर भेंडीला.